दैव बलवत्तर म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये एक मनोरुग्ण बचावला आहे. काय आहे हा प्रकार पाहूया. उच्चदाब मनोऱ्यावर सकाळी योग चढला आणि त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेकांची तारंबळ उडाली. जवळपास 40 फूट उंचीवर गेलेला हा युवक काही केल्या खाली उतरत नव्हता. बरेच प्रयत्न करूनही तो दाद देत नव्हता. अखेर पोलीस, अग्निशामक दलाचे जवान, वीज वितरणाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नाने सक्तीने त्याला खाली आणण्यात आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. चिंचवडे नगर येथील साई माऊली कॉलनीत 4 ते 7:30 या वेळेत हा प्रकार घडलाय. समीर खान वय 20 राहणार चिंचवडे नगर असं या मनोरुग्ण युवकाचं नाव आहे. त्यासाठी उपचारांसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपलब्ध माहितीनुसार 4:00 हा मनोरुग्ण त्याच्या राहत्या घराशेजारील खांबावर चालला. सकाळी 7:00 ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलीस तसेच अग्निशामक दलाला ही माहिती कळवण्यात आली. वीज पुरवठा बंद ठेवून नागरिकांच्या सहकार्याने या मनोरुग्णास खाली उतरण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र तो खाली उतरण्यास तयारच नव्हता. जवळ येणाऱ्या प्रत्येकाला तो लाथाबुक्क्या मारत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यास ताब्यात घेण्यात यश मिळालं. त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याला सक्तीने खाली उतरवण्यात आलंय. त्यानंतर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पुढील तपास हे पिंपरी चिंचवड पोलीस करतायत.